तुमच्या स्वप्नातील घरासाठी उत्तम जागा साई सिद्धी डेव्हलपर्सचे साई सिद्धी पार्क पलू शहराच्या गावठाण पासून फक्त 200 मीटरवर रहिवाशी बिगर शेती रेडी प्लॉट्स निसर्गरम्य परिसरात क्लिअर मार्केटेबल टायटल 80 फुटी मुख्य रस्ता 18 फुटी अंतर्गत रस्ते स्ट्रीट लाईट सुरक्षित वॉल कंपाऊंड मुबलक पिण्याचे पाणी आणि बरंच काही साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस अधिक माहितीसाठी संपर्क करा प्रमोद बुचडे 88 88 08 86 04 आणि किरण निकम 95 79 77 11 77. पोलिसांच्या उपस्थितीत वसगडे येथील ग्रामसभा वृत्तपत्रातील बातम्या व पाणी पुरवठा येथील परस्पर भंगार विक्रीचे तक्रार अर्ज आल्यावरच भंगार चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यामुळे वरिष्ठ शासकीय अधिकारी जे आदेश देतील त्यानुसार कारवाई केली जाईल असे मत सरपंच वृषाली काशेद यांनी वसगडेतील ग्रामसभेत व्यक्त केले. बाजार परिसरात चोरीचे प्रमाण वाढल्याने बाजाराचे नियोजन करण्याची मागणी करण्यात आली असता अतिक्रमण काढून योग्य नियोजन करणार असल्याचे उपसरपंच अनिल पाटील यांनी सांगितले. खटाव रस्त्यावरील प्रश्न सोडवण्याची मागणी यावेळी करण्यात आली. प्लास्टिक वापरावरील बंदीसाठी इको फ्रेंडली गणपती मूर्ती बसवण्याच्या विषयावर चर्चा झाली. मागील 3 वर्षातील जेसीपी चालकाचे थांबवलेले बिल अदा करण्याची मागणी क्रांती कारखान्याच्या संचालक संजय पवार यांनी केली. यावेळी पोलीस पंचायत समिती माजी सदस्य अमोल पाटील, उदयकुमार पाटील, पोलीस पाटील शशिकांत शिंदे, माजी सरपंच श्रेणिक पाटील, धन्यकुमार पाटील तसेच सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस स्टेशनला दिले आहे काय? 2, चोरीस गेलेले भंगार साहित्य किती रकमेचे होते? 3, चोरीस गेलेल्या भंगार साहित्याच्या बाबत संशयितावर गुन्हा दाखल केला आहे का? 4, भंगार साहित्याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल का केला नाही? वरील सर्व प्रश्नांची उत्तरे ग्रामसभेस द्यावी व मला देखील उत्तर द्यावे म्हणून असा तिने अर्ज दिलेला आहे. त्या विषयावरती चर्चा करा.